तर आहे बघा बरोबर, हा शिवाजी महाराजांचा इथे पुतळा आहे आणि इथून बरोबर समोर आहे काशी विश्वेश्वराचं देऊळ. हा मला वाटतं आय थिंक ना जुन्या मंदिराचा फोटो असावा हा, आणि त्याच्यानंतर ते आत्ताचं हे नवीन देऊळ सर्व आहेत. सर्व भाजी मंडईच बोला, सगळ्या गोष्टी तिथे. आणि आता कांद्यांचा सीजन आहे त्याच्यामुळे पांढरे कांदे तुम्हाला भेटून जाते. कोलंबी नको, कोलंबी बघा थोडी मोठी आहे पण आता नको आहे. आणि आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत ना त्या प्रत्येक गोष्टीला काहीतरी इतिहास आहे, उगाच कुठल्याच गोष्टी अशाच नाही आहेत. त्याच्यामुळे येत आहे ना तर त्याच्यामागच्या गोष्टींमागचा जो म्हणजे बोलतात ना इतिहास आहे, ती थोडीशी काही कहाणी आहे, त्या गोष्टी थोड्या समजून घ्या म्हणजे तुम्हाला पण त्या गोष्टी एक्सप्लोर करताना आहे ना अजून मजा येईल. हा बोर्ड बघा आता इथून, कारण तुम्हाला बोललो ना हा इथं सिटी सेंटर आहे, सरळ गेलो की समुद्र किनारा आहे, लेफ्ट साईड आपली नगर परिषद, सरळ परत पोस्ट ऑफिस. चोच मारली काकांच्या चोच मारली. गुड मॉर्निंग सर्वांना. चाललोय कुठे ते पण तुम्हाला सांगतो, कारण हे नाही सकाळी झालं की हे कावळे ओरडायला लागतात. माझ्यापेक्षा कावळ्याचा आवाज जास्त येतो. चावी शोधत होतो मगाशी बाहेर जाऊन आलो पण गाडीची चावी काय भेटली नाही, तर थांबा पुढे गेल्यावर सांगतो, कारण हे कावळे काय बोलून देणार नाही बघा, यांचाच आवाज येतो जास्त. पुढे गेल्यावर सांगतो पुढे चाललोय आणि ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण तुम्हाला काय बघायला भेटणार आहे ते. आता आहे ना आता पोचलो अलिबागला. तुम्हाला बोललो ना की ह्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार, जरा आहे ना जास्त बाहेरचा आवाज येईल, कारण माईक नाही लावलेला त्याच्यामुळे बाहेरचा आवाज जास्त खेचेल. तर आता मेन म्हणजे काय माहिती आहे का, आता आपण अलिबागचा जो सिटी सेंटर आहे तिथे जाऊया. आणि तिथे गेलो ना की तिथून आपण, तुम्ही येत आहे अलिबागमध्ये फिरायला, तर तुम्ही कुठल्या कुठल्या गोष्टी कव्हर करू शकता, इथून काय जवळ आहे, म्हणजे जाण्यासाठी रिक्षा आली, बस आली, किंवा हॉटेल्स आले बोला, किंवा मार्केट आलं आपलं, कसं कुठे आहे, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ किती मोठा होईल मला माहिती नाही, पण जेवढं आता आहे ना अलिबागमधलं जवळपास, आता इथून चालू करतो एंट्रीपासून, तेवढं मी कव्हर करेन पूर्ण व्हिडिओमध्ये. त्याच्यामुळे शॉर्टपर्यंत राहा, जेवढा मोठा होईल तेवढा व्हिडिओ होईल. पण जेवढं अलिबागमधलं जेवढे ठिकाणं आहेत ना मोस्ट ऑफ जवळजवळ सिटी सेंटरपासून तुम्हाला बघता येतील सगळ्याच गोष्टी, तेवढ्या ह्या व्हिडिओमध्ये आज कव्हर होतील पूर्ण. तर चला तिथून जाऊया. आता इथूनच आहे बघा, आता ही इथून पाठी आहे समोरचा, हा आपला मांडव्याकडला रूट येतो आणि मांडव्याकडला हा रूट आहे ना हा डायरेक्ट आता इथून अलिबागमधली ही आपली एंट्री आहे. इथे हे इथं ज्यूसचा आहे आणि हा इथे आपल्या समोर महेश टॉकीज आहे. म्हणजे इथून पण हे दोन रूट आहेत. आता इथून सरळ गेलो की आता अलिबागमध्ये चाललो आहे, राईट मारला इथून की आपल्याला परत वर्सल बीच जायला रस्ता आहे रामनाथमध्ये, जो आपण राम मंदिराचा व्हिडिओ बनवलेला ना तिकडचा. तर आता इथून पहिले जातोय पुढे, इथला कव्हर करू आणि मग बाकीच्या गोष्टी आहेत ना त्या पण तुम्हाला मी दाखवतो कुठे काय आहे. मोस्ट ऑफ म्हणजे काय मध्ये त्याला बोललो तू गाडी घेऊन ये, मी चालत चालत जेवढ्या गोष्टी आहेत ना तेवढ्या आता आपण इथून कव्हर करू. कारण काय होतंय बाईकवर न दाखवू शकत, आता मेन नॉईज बाहेर तर जास्त येईल कारण माईक नाही लावलेला. तर विषय असा आहे की आता हे बघा, हे आपलं पहिलं इकडचं हे थिएटर आहे आणि इथून आलो की हा आपला इथे वडापाव आहे दोन, हे इथले फेमस आहेत. कधी येत आहे ना तुम्ही अलिबागला तर ट्राय नक्की करा, हे दोन्ही पण बाजूबाजूला वडापावचे दुकान आहेत, छान आहेत दोन्हीकडले. आणि इथून हा आतमध्ये जर असतं रामनाथमध्ये पण आणि तिथून वर्सिल जाऊ शकतो. तर इथून पहिलं पुढे जाऊया, सिटी सेंटर दाखवतो तुम्हाला आपला इथे मध्यभाग कुठे आहे, स्टँड कुठे आहे, तिथून आपण बऱ्याचशा कुठल्या गोष्टी कव्हर करू शकतो आणि त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी बघूया, मार्केट बघूया. कसं होतं बरेचसे युट्यूबर आहेत, व्हिडिओ आहेत सगळ्या आपल्या अलिबागमध्ये भरपूर व्हिडिओ आहेत. मी असं नाही, मी तर बरेचशा लेट व्हिडिओ बनवतो, मी बोलेन भरपूर व्हिडिओ आहेत. पण कसं आहे मेन आपल्या इथून बरेचशा लोकांना प्रश्न पडतो कुठे हॉटेलला जाऊया, किंवा काय काय आहे बघण्यासारखं, किंवा काय खाऊ शकतो, किंवा काय इथल्या जवळच्या जवळ बघू शकतो, सगळ्याच गोष्टी. त्याच्यामुळे बघा इथून सुरुवात करतोय. या इथे मध्ये रिक्षा लागलेल्या आहेत, इथून पण या रिक्षा जातात सर्व. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा इथे आणि आता इथून बघत चाललं आहे बघा. हे इथे पण सर्व हॉटेलच आहेत. आणि ते इथे दिसतं ना, इथे हे PNP ऑफिस आहे, मालदार पण आहे. म्हणजे ज्या आपल्या मांडव्यावरून ज्या बोट येतात आणि ज्या बस येतात ना, ते बघा अलिबागला आल्यावर इथे सोडतात, कारण इथपर्यंत येतो ना. इथे आले म्हणजे तुम्ही अलिबाग सिटीमध्ये पोहोचलात, इथून तुम्ही सगळीकडे
जाऊ शकता. त्या लाईनला पण सर्व मेडिकल वगैरे सगळे शॉप आहेत. आणि इथून आतमध्ये मच्छी मार्केट आहे बघा, ह्याच्यातून आतमध्ये इथे पण जाऊया आपण. इथे सगळे फळ वळ आहेत. पहिले तिथे सेंटर जाऊ. आपली ह्या साईडची गाव आहेत ना, म्हणजे बेलकडे झालं, भेरसे वगैरे झालं, त्या साईडला जाणार आहेत ना भावेपर्यंतच्या, त्या सगळ्या या साईडला रिक्षा लागतात. या सर्व रिक्षा आहेत ना, या सर्व त्या साईडला जातात. त्याच्यामुळे इकडे कोण जाणार असेल तर इथून जाऊ शकतो आपण. आणि इथून पण या शेअरिंग रिक्षा आहेत, किंवा तुम्ही प्रायव्हेट करून पण फिरू शकता आतमध्ये येता येईल. इथून पुढे जाऊया. आता बरोबर आपल्या लेफ्ट साईडला आहे ना एसटी स्टँड आहे, तुम्हाला एसटी स्टँड पण दाखवतो. म्हणजे आता जवळपास आपण इथे आलो ना, हा महावीर चौक आहे, म्हणजे हा आपला एक सिटी सेंटरच पकडा अलिबागचा. त्याच्या इथून काय काय कनेक्टिव्हिटी आहेत ते दाखवतो. कारण तिथून मी पुन्हा चालत आलो महेश्वरच्या इथून. हे बघा, इथून पण त्या मार्केटला जायला एंट्री आहे. इथून जाऊया आपण आतमध्ये. पहिले इकडचं दाखवतो. हा आहे ना, हा आपला पूर्ण बस स्टँड आहे. इथून या सगळ्या इकडे मुंबईला जाणाऱ्या गाड्या लागतात, आणि ह्या बाकीच्या तिकडे जाणाऱ्या पुणे वगैरे इकडून पुढे सगळ्या इकडे असतात गाड्या. आणि इथून आहे ना, हे समोर सर्व हॉटेल आहेत. अशोक आहे, ज्वेलर्स आहे, परत ते तिकडे बोललो ना तुम्हाला, सागर सावली आहे, रमाकांत आहे, म्हणजे जे फेमस हॉटेल्स आहेत ना मेन मेन, तिथे टेस्ट भारी आहे. त्यांची पण तुम्हाला नावं सांगतो. कारण कसं होतं, हा आपला सिटी सेंटरच पडतोय महावीर चौक, म्हणजे इथून बऱ्याचशा कनेक्टिव्हिटी सगळीकडे जोडल्या जातात. म्हणजे इथून तुम्ही सगळीकडे बीचला जाऊ शकता, वर्सोली बीचला जाऊ शकता, सगळ्याच गोष्टी आहेत. हे गौरव इकडे सर, आता हे बघा, इथून जर बस स्टँडच्या इथून जर बाहेर आलं तर तुम्ही इथून या सर्व ऑटो रिक्षा आहेत. इथून तुम्ही शेअरिंग करून जाऊ शकता किंवा प्रायव्हेट करून जाऊ शकता. सगळं इथे आहे. गाडी पार्किंगला ठेवायची आहे तरी पण इथे पार्किंगसाठी जागा आहे, गाडी पार्किंगला ठेवू शकता. आणि बस स्टँडचं पण कॅन्टीन आहे, तिथे पण तुम्ही जेवू शकता. किती पण टेस्ट आहे. आणि हा बोर्ड बघा आता इथून, कारण तुम्हाला बोललो ना हा इथं सिटी सेंटर आहे. सरळ गेलो की समुद्र किनारा आहे, लेफ्ट साईड आपली नगर परिषद, सरळ परत पोस्ट ऑफिस, जिल्हा परिषद, शासकीय रुग्णालय पण आपलं सरळ, इकडे बाजारपेठ, आणि इकडे ही ब्राह्मणवाडी. म्हणजे हा आपला तो महावीर चौक आहे ना, हा आपला सिटी सेंटर पडतो. आणि इथून हा सर्कलवरून सगळ्या गोष्टी सगळीकडे जायला कनेक्टिव्हिटी होते. त्याच्यामुळे हा इथला तो रिक्षा स्टँड, इथून तुम्ही जाऊ शकता सगळ्या गोष्टी करून. इथून पुढे तुम्ही येत आहे बसनी जरी, म्हणजे पनवेलवरून आलात, मुंबईवरून आलात, तरी इथून तुम्ही तुम्हाला रिक्षा भेटून जाईल सगळीकडे जायला. आणि इथून मोजून किती हार्डली जरी चालत गेलो ना तरी एक 5 ते 10 मिनिटांमध्ये आपण मेन बीचला पोहोचून जातो, काही एवढं अंतर नाही आहे. आणि मेन कसं आहे माहिती आहे का, आता जास्त बाहेर तर नाविदीच असेल, कारण मला ते कळतंय, पण काय होतं माहीत नाही त्याच्यामुळे तेवढं हे ना. पण ठीक आहे, तेवढं माझा आवाज येत असेल, कारण तेवढं मी जोरात बोलतोय. तर हा आपला मी तुम्हाला बोललो महावीर चौक आहे, तो मेन सेंटर आहे. इथून सगळ्या गोष्टी तुम्हाला पॉसिबल आहेत. हॉटेल्स पण जवळ, म्हणजे एक हॉटेल जर सांगायचं झालं ना तर एक मेन मेन तोंडावर नाव अशी आहेत. बेस्टसाठी बघितलं ना तर रमाकांत हॉटेल बेस्ट आहे इथलं. फुलोरा आणि नॉनव्हेज पाहिजे, फुलोरा आहे. नंतर ते कुठलं रे आपलं आतलं गार्डन जवळचं, हे इथलं काय नाव त्याचं रे विसरलो, लिलँक ते पण नॉनव्हेजसाठी बेस्ट आहे. आणि सुरुची पण आहे, वेजवाला आहे. आणि इकडे आतमध्ये पण एक आहे ना कुठलं तरी, त्याचं नाव विसरलो, इथे आहे बघ आतमध्ये, ते एक आहे, ते पण बेस्टसाठी मस्त आहे हॉटेल. तर अशी सगळी इथून जवळ आहेत तुम्हाला. कारण मेन कसं आहे, इथे आल्यावर तुम्हाला रिक्षा वगैरे सर्व आहेत, शेअरिंगसाठी शेअरिंग पण आहेत, पर्सनल पाहिजे पर्सनल करून पण जाऊ शकता. तर मेन काय आहे, आता तुम्हाला हे इथून सिटी सेंटर दाखवलं की इथून सगळ्या कनेक्टिव्हिटी आहेत. आतमध्ये आपण जरा इकडचं मार्केट एक्सप्लोअर करू, त्याच्यानंतर भाजी मंडई वगैरे आहे ना तिकडे आतमध्ये जाऊया, मच्छी मार्केटला पण जाऊया, काय आहे काय नाही सगळं दाखवलं तुम्हाला. असं मला थोडंसं वाटतं की थोडासा फास्ट ब्लॉग होतोय, कारण तिथून सुरुवात केली थोडं फास्ट फूड. म्हणजे काय होतं माहिती आहे काय, जास्त करणं, कारण जास्त बाहेर तर नॉईज होतं, कारण इथे जास्त गर्दीच्या ठिकाणी असलो ना
की गाड्यांचा आवाज सगळ्या गोष्टी चालू आहेत त्याच्यामुळे बाहेर जावं. आणि मेन म्हणजे काय सांगायचं राहणार माहिती का, दोन आता बाकीच्या गोष्टी तर आहेतच आणि आपल्या बाकीचे व्हिडिओ पण आहेत, चॅनल जाऊन चेक करा की बाकी पण आता मोस्ट ऑफ जेवढे फेमस प्लेसेस मी मोस्ट ऑफ कव्हर केले आहेत. तुम्ही बघू शकता अलिबागला येते तर वन डे जरी असेल तरी पण त्या गोष्टी तुम्ही बघू शकताय. दुसरं म्हणजे काय की इथून आता आतमध्ये गेलो आपण की आपले शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तिथे आपली आपले कान्होजी आंग्रे त्यांची जी समाधी आहे नंतर तिथे शंकर देऊळ आहे, त्या दोन गोष्टी इथे बघण्यासारख्या आहेत त्या पण आम्ही ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करूया. आणि वर्सुजीला आहे ना जय मल्लर म्हणजे आपलं खंडोबाचं देऊळ आहे ते पण खूप मस्त आहे बघण्यासारखं. मोस्ट ऑफ लोकांना माहिती असतं, मोस्ट ऑफ लोकांना माहिती नसतं त्याच्यामुळे येत आहे, तर ते पण आपण दावे तिथे पण ते पहिलं बघून घेऊ. इथून तुम्हाला बीच दाखवतो किती अंतर आहे काय सगळ्या गोष्टी, मार्केट एक्सप्लोअर करू, तिकडची समाधी ते देऊळ बघू आणि मग ते देऊळ बघून त्या व्हिडिओला आपण एंड करू. जेवढं कव्हर करता येईल ना तेवढ्या सगळ्या गोष्टी कव्हर करू याच्यामध्ये, जेणेकरून तुम्ही येत आहे ना तुम्हाला प्रॉपर डिटेलिंग भेटेल. हे बघा ते फुलर हॉटेल बोललो ना ते इथून हा महावीर चौक बरोबर इथे हा आणि इथून बरोबर हे समोर हे हॉटेल आहे आणि इथूनच परत हे सगळं छोटंसं हे पण मार्केट आहे, तिकडे आतमध्ये पण मार्केट आहे बघा तिथे सगळेजण बसले आहेत. आणि आता कांद्यांचा सीजन आहे त्याच्यामुळे पांढरे कांदे तुम्हाला भेटून जातील, द्राक्ष फळं तिकडे हार आहेत, इकडे पण सर्व शॉप आहेत म्हणजे शॉप तर काही प्रश्नच नाही, तुम्हाला जाऊ त्या गल्लीमध्ये शॉप भेटून जातो काय प्रश्न नाही, काय हवं ते घेऊ शकता सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. कारण मी तुम्हाला बोललो कारण आपण जोपर्यंत बाहेर जात ना ट्रॅव्हलिंगसाठी तोपर्यंत आपण आपल्या इथल्या जेवढ्या गोष्टी आहेत तेवढ्या कव्हर करू, जेणेकरून जे लोक आपले व्हिडिओ बघून येतात त्यांना ह्या गोष्टी कळून जातील. आणि आता हे मार्केटमध्ये जाऊ आपण, हे बघा चप्पलचं वगैरे दुकानं घेते आहेत हे पण आहे, नंतर हार फुलं वगैरे सगळं तुम्हाला इथे भेटून जाईल. इथून सेम तसंच आहे, आता इथे आपल्या शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तिथे आलो आहे. एकदम मॉर्निंगला आलो ना की टेन्शन नसतं म्हणजे कसं ऊन कमी असतं, आता ऊन वाढलं ना की अक्षरशः कंटाळा येतो, पण काही नाही आपल्याला दाखवायचं ते आपण दाखवणार आणि एकदम प्रॉपरमध्ये. आणि इथे हे सर्व ज्वेलर्स आहेत, उसाचा रस ज्वेलर्स आणि आपला इथे समोर महाराजांचा पुतळा आहे. इथून आलो आपण लेफ्ट साईडनं का ना की ही आतली बाजू आली आपली आणि तो आपला मेन सिटी सेंटरच झाला, तर इथे काय काय ते पण तुम्हाला दाखवतो. इथून ब्लॅकआउट वॅगन सर माझ्या नेमकं सूर्य आपला डोक्यावर आहे, हा इथे महाराजांचा पुतळा आणि त्याच्या बरोबर इकडे ह्या लेफ्ट साईडला काशी विश्वेश्वराचं हे मंदिर आहे आणि बरोबर तिकडे राईट साईडला ती आपल्या कान्होजी आंग्रे आहेत त्यांची ती समाधी आहे. तर पहिलं काय करू, बाकीच्या गोष्टी आहेत ना आपण सर्व त्या एक्सप्लोअर करून येऊ, मार्केट कसं आहे काय कसं आहे सगळ्या गोष्टी. आणि बाकीचे आपले इथले रेट बेट सगळे नॉर्मल आहेत, असं काही नाही की बाबा हाय रेट आहेत सगळीकडे, जे रेट रेग्युलर आहेत तेच रेट आहेत. तर पहिलं बाकीच्या गोष्टी बघून येऊ आणि मग इथले देवळात पण जाऊ, ह्याची पण तुम्हाला माहिती सांगतो, तिकडे जाऊ त्याची पण माहिती सांगतो म्हणजे एकदम प्रॉपरमध्ये त्याच्यामुळे येत आहे तर ह्या गोष्टीला पण नक्की भेट द्या. तर पहिलं तर जाऊया बीचवर जाऊ, बाकी आतमधलं मार्केट दाखवतो तिकडची भाजी मंडई वगैरे आहे ना ते पण कव्हर करून त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी बघूया. आणि आता डेव्हलपमेंट एवढी होत चालली ना की भरपूर, ही आधी कायच नव्हतं आणि आता ही एवढी मोठी बिल्डिंग झाली, ह्याच्यामध्ये पण सर्व शॉप आहेत, वेलनेस आहे, ट्रेंड्स आहे, कॉटन किंग आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, बँक ऑफ इंडिया पण झाली आता इथे, रूट्स पण आहे, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी आहेत इथे, तुम्हाला काहीच प्रश्न येणार नाही, येत आहे आणि एकदम वॉकिंग डिस्टन्सवर सगळ्या गोष्टी भेटून जातात, काय प्रश्न येत नाही. हा पूर्ण सगळा मार्केट एरियाच आहे, हा पण आहे तिथे पण आहे, म्हणजे तुम्ही एकदा इथून आतमध्ये आलेत ना शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची इथून आतमध्ये की सगळ्याच गोष्टी म्हणजे काहीच बोलू नका, कपड्यांपासून तुमच्या शूजपासून इनकिंची ज्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लागणार आहेत ना त्या सगळ्या गोष्टी इथे अवेलेबल आहेत खाण्यापासून. तर मार्केट बघून
आता बघा ते जो आपलं हे दाखवलं शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तिथून आपण गेलो आतमध्ये, तिथून मार्केट बघितलं तुम्ही तो तिथून सरळ रस्ता आणि तर तिथून जर आपण शिवाजी महाराजांच्या तिथून राईट मारून आलो असतो ना इकडे ह्या साईडून तर इथून आलो असतो ना. हा बघा, हा इथे बालाजीचं पण देऊळ आहे, हे पण मस्त देऊळ आहे बघण्यासारखं आहे. आणि तिकडून आपण लेफ्टने गेलो, राईटने आलो असतो तर या रूटने आलो असतो ज्या मगाशच्या महावीर चौकाच्या इथून. त्याच्यामुळे हे देऊळ पण छान आहे, त्याला देवळात पण जाऊ आलोय तर. कारण तुम्हाला सांगितलं ना मी असे बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या बऱ्याच लोकांना माहिती नसतात. हे देऊळ आपलं कधीपासून आहे म्हणजे मी आता इथे इथे असून पण मी इथे आतमध्ये गेलो नाही, तर पहिल्यांदाच चाललो आतमध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का, की आपल्या म्हणजे अलिबाग बोला, आपला हा इकडचा भाग बोला, ह्याला खूप मोठा इतिहास लाभलेला आहे. बऱ्याचशा गोष्टी आहेत आपल्या इथे की ज्या तुम्ही येऊन बघू शकता, त्याचा अनुभव घेऊ शकता, त्याच्याबद्दलची माहिती जाणून घेऊ शकता. कारण का राम मंदिर पण मी कव्हर केलं मागच्या व्हिडिओमध्ये, जो वेगळाच व्हिडिओ आहे राम मंदिराचा, त्याची पण तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन सांगितली. कधीपासून मोस्ट ऑफ जे देवळं आहेत ना ते आंग्रेकालांपासूनचेच आहेत सर्व, आणि त्याचा इतिहास खूप मोठा आहे सगळ्या गोष्टींचा. तर आता हा पूर्ण आपला ओव्हरऑल अलिबागचा व्हिडिओ बनवते, तर बोललं सगळ्या गोष्टी जेवढ्या आहेत तुम्ही येऊन बघू शकता त्या गोष्टी करू शकता. हे बालाजी मंदिर पण त्यातलं एकच आहे, ते बघूया आता आतमध्ये जाऊ. आता आहे ना तुम्हाला म्हणजे खरंच सांगतो, आतमध्ये मी तर पहिल्यांदा गेलो पण आतमधलं जे वातावरण आहे आणि तो फील आहे ना तो खरंच खूप वेगळा आहे. म्हणजे एवढं मन प्रसन्न झालं ना की खरंच खूप, म्हणजे तुम्ही येताय ना तुम्ही इथूनच जाता बीचवरती, एक 5 मिनटं काढून देवळात या नक्की, तुम्हाला पण खरंच खूप मस्त वाटेल आणि तो अनुभव वेगळा असेल. कारण मी माझ्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतो आहे, पण तुम्ही जेव्हा प्रत्यक्षात याल ना त्यावेळेचा जो अनुभव आहे ना तो खरंच खूप वेगळा आहे. खरंच या नक्की या, मला पण खूप प्रसन्न वाटलं. पहिल्यांदा आलतो मी म्हणजे इथे राहून आपला इथून लहानाचा मोठा झाला, अशा बऱ्याचशा गोष्टी ठिकाणी आहेत. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण बोललो होतो की बऱ्याचशा गोष्टी त्या आम्ही पण नव्हत्या बघितल्या, त्या आता बघतोय आणि माझ्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हालाही दाखवतोय. त्याच्यामुळे येत आहे तर नक्की याला पण भेट द्या, खरंच खूप छान आहे. आता आहे ना इथून निघतोय आणि हे बघा हे बरोबर हा इथून आलाय ना आपला तो रस्ता बोललो की तिथून जर राईटने आले असते तर हा इथला चौक आहे बालाजी चौक, आणि इथून आपल्या सरळ बीच कडे जायचं आहे. आणि हा आपला इकडचा रस्ता होता तो शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या इथून येत होता, तो पण सेम तिकडेच जातोय. तसे गेले असते आतून तरी पण आपण तिथे बीचवर पोहोचलो असतो, आपण तिथून टर्न मारून आलो होतो. तर इथून पहिले बीचवर जाऊया, म्हणजे वॉकिंग डिस्टन्सनी जरी गेलो ना तरी 1-10 मिनिटात आपण इथून बीचवर पोहोचून असतो. आणि तुम्हाला चालत नसेल जायचं तर ऑटो रिक्षा तर आहेतच, तुम्हाला दाखवल्या ऑटो रिक्षा करून जाऊ शकता. रेट सांगितलं नाही याच्या कारणाने, कारण कसं होतं प्रत्येकाचं थोडं वेगवेगळं पडतं म्हणून कोणती रेट नाही सांगत मी बाबा इथे एवढे घेतात तिथून तेवढे तेवढे घेतात. रेट सांगितले असते पण कसं होतं तुम्ही बोलाल तू आता एक सांगितलं असं नंतर आल्यावर वेगळा आहे, त्याच्यामुळे रेट नाही सांगत तुम्हाला दाखवतो कुठून काय काय सोयी आहेत अवेलेबल. कारण प्रत्येकजण प्रत्येकाच्या हिशोबाने थोडं थोडं वेगळा रेट असतोच, त्याच्यामुळे ठीक आहे तेवढं तर तुम्ही मॅनेज करू शकता. फिरायला येत आहे बोलल्यावर तर चला बीचवर जावे. हे बघा मगाशी आपण इथून आलो पण इथून आता आपल्याला इकडे जायचं जायचं सरळ, डॉमिनोज बंदच झालं, राम राम केलं मला वाटतं. आणि जे आपलं सिव्हिल हॉस्पिटल जे आहे ना ते बघा हे इथेच आहे ह्या रोडलाच, बघा इकडे आपलं सिव्हिल हॉस्पिटल आहे, सरकारी रुग्णालय बघून घ्या सायन. आणि हे इकडे पोस्ट ऑफिस आहे, पोस्ट ऑफिस मात्र भारी आहे बघा. आणि इकडे पोस्ट ऑफिस वाल्यांचं जे कॅन्टीन आहे ना तिकडं जेवण मात्र मस्त भेटत एकदम भारी जेवण असत. आणि हे कॉलेज आहे मेडिकल कॉलेज, हा आपला समोर अलिबागचा मेन बीच एंट्री, इकडे गाड्यांची पार्किंग सर्व. आता काय माहितीये का एकदम मेन बीचला पोहोचलो, मेन बीचला मेन म्हणजे माहिती आहे आता मेन एंट्री केली ना आपण की दोन साईड आहेत राईट लेफ्ट दोन्हीकडून पण जाऊ शकतो. लेफ्ट साईडला सगळे आहेत ना संध्याकाळी तर ओपन होतं मोस्ट ऑफ, एका दुसरं ओपन असतं. हे बघा हे लेफ्ट साईडला सगळे आहेत ना इथे सगळं खाण्याचं तुम्हाला भेटून जाईल, शिवपुरी पाणीपुरी गोळा आला नंतर शर्मा आला त्या सगळ्या गोष्टी या साईडला तिकडे. आणि इथे आपल्या अलिबागचा फेस्टिवल पण होतो त्यावेळेस हे सगळं पॅक असतं आणि ते सुरूची झाडं वगैरे आहेत तुम्हाला बसायचं असेल तर, त्याच्यामुळे त्या गोष्टी सगळ्या इकडे आहेत.
हे आपला मेन बीचचा समोरचा परिसर, आणि ही तिकडे सगळी पार्किंगच आहे. फक्त तू इथे हा टँक ठेवलेला आहे, तू इथे फोटो वगैरे काढू शकतो. आपला अलिबागचं नाव आहे तिथे, तिथे फोटो वगैरे काढू शकतो. आणि हा सरळ आहे ना, पहिलं कसं होतं, पहिले ते नुसतं होतं, आता प्रॉपर त्याला सिमेंट वगैरे टाकून प्रॉपर हाईट घेऊन आहे ना सगळं लेवल केलं आहे. पूर्ण वॉकिंग डिस्टन्स म्हणजे जे इंडस्ट्रियल कॉलेज आहे ना त्याच्या पाठीपर्यंत आपण चालत जाऊ शकतो. मस्त बीचचा आनंद घेत थोडंसं तुम्हाला ओव्हरऑल दाखवतो बाहेरून बीच कसा आहे, कारण मेन आपण बीच दाखवासाठी ना आलो, सगळं ओव्हरऑल कव्हर करतो म्हणजे जेणेकरून तुम्ही येताय तर तुम्हाला गोष्ट बघायला मिळते. काय रे हा इथं मॅप आहे मला वाटते, हा मॅप आहे ना. व्हिडिओ पॉज करा आणि बघून घ्या काय काय कुठे कुठे आहे ना, सर्व गोष्टी याच्यात आहेत. आणि आपल्याला इथे जायचं हे बघा, सर्केल कान्होजी आंग्रे समाधी. आणि हा बघा हा रनगड आहे, P55 रनगडा. आणि हे आपलं अलिबाग बीच नाव आहे, चुंबकीय शाळा पण आहे आणि हिराकोटचा तलाव. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि इथे कुलाबा फोर्ट, 8 किलोमीटर मंदिर, बीच, बारा, बिर्ला मंदिर आहे, सिद्धिविनायक. आणि आपल्याकडल्या ज्या गोष्टी आहेत ना त्या प्रत्येक गोष्टीला काहीतरी इतिहास आहे, उगाच कुठल्याच गोष्टी अशाच नाही आहेत. त्याच्यामुळे येत आहे ना तर त्याच्या मागच्या गोष्टींमागचा जो म्हणजे बोलतात ना इतिहास आहे, ती थोडीशी काही कहाणी आहे, त्या गोष्टी थोड्या समजून घ्या. म्हणजे तुम्हाला पण त्या गोष्टी एक्सप्लोर करताना आहे ना अजून मजा येईल. म्हणजे नुसतं फिरायला येतो म्हणून फिरून बघून जाऊ नका, त्याच्या मागची थोडीशी गोष्ट जाणून घ्या, खरंच खूप मजा येईल तुम्हाला पण. तर इथलं थोडंसं दाखवतो बीचवरचं आणि मग इथून आपण ती वेधशाळा पण आहे आपली बघण्यासारखी. वेधशाळा नंतर आपला किल्ल्यामध्ये पाणी आहे वरती, त्याच्यामुळे किल्ल्यात जात नाही, त्यावेळेला तो आपण वेगळा ब्लॉग बनवू, एक फोर्टला येऊ. आणि नंतर आपली जी वेधशाळा आहे ना चुंबकीय वेधशाळा, ती पण आपण त्या ब्लॉगमध्ये कव्हर करू, त्याच्यामुळे तो वेगळा सेपरेट करू मस्त, त्या सगळं पूर्ण किल्ला आणि ती वेधशाळा कव्हर करू. आता ओव्हरऑल जेवढ्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला पहिलं कव्हर करून दाखवतो काय आहे काय नाही ते. आणि हा बघा पूर्ण मेन बीचचा आपला लुक कसा दिसतोय. आणि तो आपला तिकडे किल्ला आहे कुलाबा किल्ला. आणि हे बघा इथं राईड्स वगैरे सर्व आहेत, येत आहे बघून घ्या प्राईस स्क्रीनशॉट मारून काय कितीला आहे ते, कारण 1, 2, 3 प्रत्येकाचं वेगवेगळं आहे, त्याच्यामुळे इथे तुम्हाला आज ऑन द स्पॉट भेटून जाते. प्राईस बघायची असेल तरी व्हिडिओ पॉज करा तिथली आणि बघून घ्या काय आहे काय नाही ते. आणि मेन आपला कुलाबा किल्ला आहे, तर त्या गोष्टी आहेत ना त्या गोष्टीत आपण नंतर कव्हर करू, मेन कुलाबा किल्ला आणि ती चुंबकीय वेधशाळा आहे ती. तर मेन झालंय बाकी कॅमल वगैरे सगळ्याच गोष्टी आहेत. चणा पण आहे, चणा मसाला फेमस आयटम. आणि हा बघा हा इकडे टँक, टँक T55 आय थिंक, हा T55 टँक T55. आणि हे तिकडे आपलं ते अलिबाग बीचचं ते नाव आहे, पण ते आता परत त्याला पेंट केलं कलरवालं होतं. आणि आता हे परत नॉट आय थिंक हाईट वाढवतात का थोडं फुला घेतलं अजून काय माहिती नाही, पण दगडे हे सर्व टाकलेले आहेत. आणि ही लाईनशी सगळी पार्किंग आहे. आता हा रस्ता जातो ना, हा असाच पूर्ण आपला रस्ता तिथे इंडस्ट्रियलचं जे कॉलेज आहे त्याच्या पाठीपर्यंत जातो. आणि तिथून पुढे पण आपण जाऊ शकतो, पूर्ण बीच आहे आणि सगळ्याच गोष्टी. बाकी तुम्हाला इथं आता सगळ्या प्रकारच्या राईड्स आहेत, ते तुम्ही एन्जॉय करू शकता आणि सगळ्या गोष्टी बघूही शकता. हे बघा इकडे हे सगळे ग्रुप एन्जॉय करतात, इकडे सायकलिंग चालू आहे. हा असा सगळा पूर्ण परिसर आहे. आणि हा आपला समोर किल्ला दिसतोय, हा येऊया पण हा सेपरेट एक्सप्लोअर करू ह्याच्यात नको या व्हिडिओमध्ये नको. आणि इथे हा किंग पिशर ठेवलेला आहे फोटो काढायला. टर्न पर्यंत जाऊ, जास्त काय पुढे जाऊ येत नाही, पुढे आहे. अरे हो चोस मारले अक्का, अक्कांच्या चोस मारले काकांचं डोकं लागलं, काकां म्हटलं चोस मारली बोल तुमच्या. हे थोडे ओपन जिम सारखं थोडस साहित्य ते ठेवलेलं आहे तुझ्या एक दोन गोष्टी आहेत. आणि इथून तो बघा तिथपर्यंत पूर्ण सगळं आहे ना, तिथपर्यंत ते वॉकिंग वाला आहे सर्व टर्न पर्यंत इंडस्ट्रियल कॉलेज. आणि तिथून पाठीपा आपण जाऊ शकतो, तिकडून बीच आहे पूर्ण, पण ते कसं जास्त तिथपर्यंत कोण पब्लिक जात नाही, मला पाहिजे असेल तर जाऊ शकतं. बाकी हा सगळा असा ओव्हरऑल इथला एरिया आहे. आज कसं आहे, आज आहे बुधवार मधला वारा, जेव्हा जास्त गर्दी नाही तिथे, लोक आता हल्दी असतच, वाराशी काय मतलब नसतं कोणला किंवा कुठला वारा आहे काय आहे, गर्दी तर असेच, पण आज बुधवार त्याच्यामुळे थोडीशी क्राऊड कमी आहे, त्याच्यामुळे नाही तर हे कंटिन्यू सगळ्या बोट थांबलेल्या कधीच नसतात, कंटिन्यू चालू असतात. तर आता कसं आहे तुम्हाला बोललो, एक आपला हिराकोट आहे, हे पण तेव्हाच आहे आंग्रे कालांपासूनच, कारण ह्याचा पण तेवढा इतिहास आहे. इतिहास आहेत ना
आहे त्यांचं घर पण आम्हाला वाटते आय थिंक आहे त्याच्यावर तिथं पाठी दिलेली असते. तर हे बघा इथे पोहोचलोय. हा तो पूर्ण एरिया परिसर आहे बघा एअरपोर्टचा. म्हणजे तुम्ही येत आहे आणि चीरमध्ये तुम्हाला शांततेत वेळ घालवायचा नाही एकदम. म्हणजे आता बाबा सगळं काम झालंय करून फिरून वगैरे झालंय बसायचं शांततेत. या मस्त बसायची पण सगळं इथे सोय आहे प्रॉपर आणि छान वाटतं एकदम प्रसन्न वाटतं. कंटिन्यू वारा वगैरे चालू असतो बीचच्या जवळ आहे त्याच्यामुळे छान वाटतं. हा एक झालं. आता इथून आपण जाऊया बाकीच्या आपल्याला राहिलेल्या गोष्टी आहेत त्या कव्हर करू. कारण बरंचसं मला असं वाटलं थोडं घाईघाईच झालंय. कारण का पटापट पटापट सगळ्या गोष्टी दाखवतोय बोलतोय मी. कारण काय होतं जिथे क्राऊड असतो ना आणि मेन बाहेरचा आपला जो परिसर आहे तिथे आवाज आहे ना बाहेरचा आवाज जास्त खेचतो आपला आवाज कमी खेचतो असं होतं विषय. माईक नाही आहे. माईक असतं तर प्रॉपर झालं असतं. तर माईक घेतोय मी पण. म्हणजे कसं जिथे गर्दीचा परिसर येईल ना तिथे मेन आपलाच आवाज जास्त येईल बाहेरचा नॉईज कॅन्सल होऊन जाईल. त्याच्यामुळे हा पण इथला परिसर आहे. आणि ही सगळी पोलीस लाईनचा एरिया आहे. इथे पोलीस लाईन झेरॉक्सवाले आहेत. कोर्ट आहे आपलं. पाठीमागे बॅक साईडला पोलीस आहेत. म्हणजे पोलीस स्टेशन आहे आपलं आणि कोर्ट पण आहे आणि सगळं झेरॉक्स वगैरेवाले ही लाईन आहे सगळी त्याच्यामुळे. आणि इथून हा बघा इथून परत तिकडे गेलो त्या साईडला की तिथून परत वर्सोली बीचकडे जायला रस्ता आहे. हा इथून इकडं आपलं जेल आहे. आणि हा जो रूट जातो ना तिथून सरळ तिकडे वर्सोली बीच. आणि हा इकडे आपलं पोलीस स्टेशन आहे. काय होतं तर आता आपलं जे हिरॉकचं तलाव होतं ते पण तुम्हाला मी दाखवलं. तिथे पण तुम्ही तुमचा म्हणजे मोकळा वेळ असेल तुम्ही येताय क्लीन करायचं आहे मस्त बसायला जाऊ शकता. खूप भारी वाटतं. आणि मेन कसं आहे आता आपलं ते मार्केट राहिलं होतं इकडचं पण दाखवलं असलं. इकडचं थोडंसं आहे मच्छी मार्केट वगैरे ते थोडंसं कव्हर करू ते दाखवतो. आणि त्याच्यानंतर आपलं बघा आपलं काय होतं नंतर ते एक देऊळ राहिलं आहे काशी विश्वेश्वराचं ते आणि आपली जी समाधी ते आणि एक आपलं वर्सोलीचं देऊळ आहे. म्हणजे तो आपण लास्टला तिकडे जाऊया म्हणजे तिकडून कव्हर करून डायरेक्ट घरी जाता येईल. पहिले इकडचा बघूया कारण हा व्हिडिओ आय थिंक सो मोठा होईल माहिती नाही मला. कारण जेव्हा फुटेज लावू तेव्हा कळेल. कारण काही फुटेज कट पण होतात तिथले जे योग्य नसेल ते आपण टाकत नाही. तर चला पहिले इथलं बघूया. आता आलो तर आता इथून आहे ना मार्केटमध्ये पोहोचलो. आता इथून पहिले बिर्याणीवाले आहेत या साईडवर. हे बघा हे सगळे बिर्याणीचे स्टॉल आहेत. एक नंतर हे बघा हे इकडे पण आणि तू तिथे समोर पण आणि हा पूर्ण मार्केट एरिया झाला आहे. आपण काय झालं आपण बॅक साईडने आलो इथून फ्रंट साईडने पण एंट्री आहे. मागाशी तुम्हाला दाखवली ना ते गाडी गेली जेव्हा बस स्टँड चालू होते दाखवले समोर होतो ती. हे बघा ती इथून एंट्री येते. आपण पूर्ण बॅक साईडने आलो त्याच्यामुळे हे इकडून नंतर बघू पाहिजे इकडे जाऊया. सर्व आहेत सर्व भाजी भाजी मंडईच बोला सगळ्या गोष्टी तिथे पूर्ण तिथे मसाले पण आहेत. कांचन मसाले इकडे हे कडधान नाहीत आपले. तर ही पूर्ण ही भाजी मंडईच आहे इकडची. आणि आता इथून पुढे गेलो ना की मच्छी मार्केट आहे. त्या पी एन पी ऑफिसच्या इथून पण रस्ता होता. हा इथून पण रस्ता आहे. इथून जाऊया आता चालत चालत आलो तर. कोलंबी नको. कोलंबी बघा थोडी मोठी आहे पण आता नको आहे. आता झालं आहे खूप बाकी बघा कोलंबी देऊ काय मच्छी वाले मावशी नको कोलंबी. मार्केट मध्ये जाऊ. मार्केट मध्ये मजा बघा बघा इथून सुरुवात झाली. तो बघा तो तिकडून रस्ता येतो पी एन पीच्या इथून. आणि इथून हे पूर्ण मार्केटच चालू होते. हे इथून मच्छी आहे सगळी. हे पूर्ण मार्केट आहे. कोलंबी बघा किती मोठे नाही घेत ना मावशी का. आता बघा सगळीकडे मच्छीत मच्छी फुल. इकडे सगळी सुकी मच्छी आहे.
पण बसतात तिथे, हे बाहेर झाल्या इकडून सगळी ही आतली साईड आहे, आतमध्ये पण बघा. हा बघा आपण आणि पूर्ण ताजी मच्छी, त्याच्यामुळे आलेत ना तर मार्केटला या आणि एकदम फ्रेश मच्छी घेऊन जा, एकदम म्हणजे एकदम ताजी मच्छी. कुठेच तुम्हाला पार्सलची किंवा फुडलेली भेटणार नाही. बघा तर हे पूर्ण आपला आता मार्केटचा एरिया बघितला तुम्ही, इकडचा भाजी मंडई आणि हे मच्छी मार्केट. रामदाना एक अपील केलं, घ्या घ्या घ्या, मी मच्छी नाही घ्यायची, शूट करण्यासाठी आलो फक्त, कारण तुम्हाला दाखवण्यात होतं. हे इकडे गावठी कोंबडे आहेत, ते बघा कोणती कोंबडे कोंबडे. तर तुम्ही पूर्ण बघितलात आता हे सगळं आपलं मार्केट आहे. या साईडला पण बसतात इकडे आतमध्ये, ह्या साईडला इथे आतमध्ये पण आहेत हे लोक. तर आता हे झालं सगळं आपलं मार्केट, जवळपास जेवढं दाखवत होतं ना तेवढं आता मोस्ट ऑफ कव्हर केलं असं मला वाटतंय. आणि आता इथून ते देवळाजवळ जाऊया, देवळाचा थोडा इतिहास सांगतो तुम्हाला, देऊळ पण बघू घ्या, मस्त आहे ते पण, आणि समाधी बघूया. हा बघा हा तो मागासचा एरिया, इथून ती एंट्री आहे. इथून आलेत पीएनपीची निशाणी लक्षात ठेवायची इथून आतमध्ये. तर आहे बघा बरोबर हा शिवाजी महाराजांचा इथे पुतळा आहे आणि इथून बरोबर आहे समोर आहे काशी विश्वेश्वराचं देऊळ. तर पटकन थोडक्यात तुम्हाला ह्याच्याबद्दलची माहिती सांगतो मग आतमध्ये जाऊया. तर काशी विश्वेश्वर हे देऊळ म्हणजे जे गुगलच्या माध्यमातून मला माहिती होते ते तुम्हाला मी सांगतो. तर काशी विश्वेश्वर हे देऊळ स्थापन म्हणजे हे आंग्रेकालीन देऊळ आहे आणि ते स्थापन करण्यामागचं हेच कारण की काशी हे आपल्या म्हणजे भारतामधलं पवित्र स्थान मानलं जातं आणि ते आपल्या अलिबागपासून खूप दूर असल्यामुळे इथल्या लोकांना तिथे जाण्यासाठी म्हणजे अडचणी व्हायच्या, जाता येत नव्हतं, पण त्यांना तिथे जाण्यासाठी प्रॉब्लेम व्हायची, त्याच्यामुळे हे देऊळ बांधलेलं असं मी त्याच्या वाक्य इतिहास वाचून आहे की तिकडे जायला नको म्हणून या देवळाची स्थापना केली. आंग्रे काळापासून हे देऊळ आहे, हे पहिला आहे ना दगडाचं असावं आणि आता हे जे परत रिडेव्हलपमेंट झालं त्याच्यामुळे हे सगळं एकदम मस्त बनवलं. तर असं काहीतरी याच्याबद्दलचं आहे थोडक्यात, तर त्याला पटकन जाऊया आतमध्ये. आणि कसं होतं प्रत्येक ठिकाणी एकदम डिटेलमध्ये सांगत नाही तुम्हाला, कारण सगळ्या जर सांगत बसणार तुम्ही पण बोर व्हाल, तुम्हाला मेन मेन स्पॉट काय ते दाखवतो, मग आपल्याला परत ती समाधी बघायची आहे, समाधीबद्दलची पण तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो सगळी आणि बघून घ्या. वरती पूर्ण कौल आहेत, हा पूर्ण असा परिसर आहे. हा नंदी आहे, इथे समोर आपले गणपती बाप्पाची मूर्त आहे, परत सेम स्वामी समोरचा पाठीमागे मला आय थिंक सो घर आहे दिसत. तर चला आता हे तर आपण बघितलं, आता इथून मेन आपली समाधी आहे ती बघूया. आणि आता ना पूर्ण तुम्हाला काम आलेलं दिसत असेल व्हिडिओमध्ये, कारण काय होतं ऊन एवढा आहे ना की भरपूरच. आणि बघ मग कशी बोललो हा ट्रेंड्स पण आहे इथे, कॉटन पिंक पण आणि इथून हा बोर्ड वाचा, इथून हे सगळं इकडे साईडला जाणार आणि हे समोर इथे हे समाधी आहे. इथून आतमध्ये आलो एवढं मला वाटतं इथे काम चालू आहे, कारण सगळे तयारी काही सर कामाचे निशाण वगैरे केलेले आहेत. तर हा पूर्ण असा परिसर आहे सगळा बघून घ्या. थोडं काम चालू आहे म्हणून इकडे तिकडे थोडे खोदाखोद आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी थोडं इग्नोर करा, पण तुम्हाला बोलतो ना जे जुनं बांधकाम आहे ते जुनं बांधकाम आहे, जुनं जे स्ट्रक्चर आहे तसं आता परत होणार नाही, कारण आपलं आत्ताचं स्ट्रक्चर जे असतं ते काही वर्षातच खराब होतं आणि हे तेव्हापासूनच आहे, त्याच्यामुळे ते पण अजून बघा काय स्तूपावस्थित आहे एकदम मस्त. हे इथे समाधी आहे बघा, आणि नोटीस दिली आहे
समाधी स्थळाचे पावित्र्य राखीवर किंवा चप्पल बूट घालून समाधीवर चढू द्या. बरोबरच आहे ना? कसं आहे, तुम्हाला तिकडे मी गेलो होतो, आपलं जे कान्होजी समाधी आहे तिथे, पण तिथे आज मी पहिला बाहेर पडणं बघितला की गार्डनचं काम चालू आहे, गार्डन बंद आहे असं ते तिथे बोर्ड लावला होता. आणि पुढचं काय होईल त्याच्या नगरपालिकेच्या आदेशानुसार पुढचं कधी चालू होईल ते पुढे. तर आता पहिला दिवस तिथं तिथून जायचं वर्सोली बीचला, आणि मग आपलं राहिलेलं जे देऊळ आहे ते बघतो, आणि मग या व्हिडिओला एंड करूया. मिक्स घे मिक्स. आता आहे ना वर्सोली बीचला पोहोचलो इथून, तुम्हाला आता इकडचा पूर्ण बाहेरचा एरिया दाखवतो, इथे काय भेटतं काय नाही भेटतं ते सगळं दाखवतो. तर आता हे बघा, ह्या राईट साईडला बघितलं ना, तर हे सगळं जेवणाचे स्टॉल आहेत. इथे तुम्ही जेवणासाठी सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटतील, मॅगी पाहिजे काय जेवायला पाहिजे सगळ्याच गोष्टी. हा इथून मेन एंट्रन्स आहे, समोरून जाऊया. आणि इथून पण पलीकडे जायला रस्ता आहे. हे बघा, थाळी बिळी बघितलं ना, तर सगळं आहे. व्हिडिओ पॉज करा आणि बघून घ्या तुम्हाला काय काय आहे ते. शेवपुरी पाहिजे, भेळपुरी पाहिजे, सगळ्या गोष्टी भेटून जातील. आणि पूर्ण सुरूचे झाड आहेत वर्सोली बीचला, म्हणजे पूर्ण सुरू आहेत. तरी आता मोस बरेचसे कमी झाले, कारण पावसाळ्यात होते, वादळ आलं होतं ना त्यावेळेस बरेचसे पडले, नाहीतर खूप होते. हे वर्सोली गावातले ना, वर्सोली गावातून ही मेन एंट्री आपली बीचवरची. आणि आपण इथून आलो, जो हिराकोटचा तलाव होता ना त्याच्या इथूनचा हा रस्ता आहे. आणि हा इकडे आपल्या समोर वर्सोली बीच. हे बघा, ह्या सगळ्या शिवपूरच्या गाड्या, नंतर सगळ्यात गोष्टी तुम्हाला इथे भेटून जाईल, काय प्रश्न नाही. हा पूर्ण असा सगळा परिसर आहे. आणि आपलं इकडे समुद्र किनारा, आणि सगळ्या राईड्स वगैरे पाहिजेत ना तुम्हाला, इथे पण सगळ्या राईड्स अवेलेबल आहेत, पॅरासेटिंग पासून सगळ्याच गोष्टी. तर हा पूर्ण असा बीच आहे. इकडे पण या, तिथे तर आता इथून आपलं जे शेवटचं देऊळ राहिलेलं आहे ते बघूया, ते पण वर्सोली गावातच येतं. आणि मग ह्या व्हिडिओला आपण एंड करूया. आता इथे ते देऊळ आहे ना, जे जयमल्लर, म्हणजे खंडोबाचं जे देऊळ आहे वर्सोलीमधलं, इथे पोहोचलोय. वरती स्पीकर झालो काहीतरी, मला मंडप पण घातलेला आहे, वरती जाऊया तुम्हाला दाखवतो. खरंच खूप मस्त देऊळ आहे. अलिबागला येत आहे तर वर्सोलीला तर येतच तुम्ही, वर्सोली बीचला तर ह्या देवळात पण नक्की भेट द्या, वर्सोलीच्या कोळीवाड्यामध्येच आहे. केवढं मोठं देऊळ आहे बघा एकदम. आणि हा पूर्ण पायरे इथे पण एक दोन गाण्यांची शूट झालेले, आम्ही पण इथे गाणी बनवलेलं, आमच्या गाण्याचं शूट झालेलं एक 5 वर्ष आले इथे गाण्याचं, पण त्यांना काय प्रॉब्लेम झाला मला माहिती नाही. ते गाण्यातून एडिट पण झालेलं नाही आहे, पण इथलं झालेलं पाहिजे, झालं लक बाय चान्स कधी पुढे अजून, तर ते तुम्हाला बघायला भेटेल नक्की ते पण गाणे. इथून दाव्यावरती आधी हे पायऱ्या आहेत ना, ह्या नुसत्याच होत्या, त्याच्यामुळे पाय भाजायचे चढताना, आता मॅट लावलेत त्याच्यामुळे काय वाटत नाही. आणि बघा ना केवढं मस्त वाटतं एकदम. पार्किंग आहे मला वाटतं इथे. आणि हा आतमधला पूर्ण परिसर आहे बघा, आतमधून बघा केवढं भारी दिसतंय. ही पार्किंग आहे मला वाटतं याचा, पहिले पाय पडू का. हा मला वाटतं आय थिंक ना जुन्या मंदिराचा फोटो असावा हा. आणि त्याच्यानंतर ते हे आत्ताचं हे नवीन देऊळ सर्व. तरी आता आहे ना इथपर्यंत सुद्धा एकदम तो वरती गेलो ना, एकदम टॉप ला. कारण आम्ही शूटच्या वेळेला पूर्ण वरती चढलेलो, वरतून तर आपला अजून पूर्ण एरिया दिसतो, कारण तेवढी हाईट नाही. तर चला आता जास्त वेळ घेत नाही तुमचा, पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितला असेल. आणि जास्तीत जास्त लोकांमध्ये व्हिडिओ शेअर करा. आणि अजून पण कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अजून भारी भारी व्हिडिओ येणार आहेत. कारण काय होतं आहे, तुम्ही जेवढ्या लोकांना शेअर कराल ना, तेवढे लोक जेवढे येतील त्यांना पण सगळ्या गोष्टी कळतील कुठे काय आहे ते, आणि त्यांना पण ह्या गोष्टींचा इथे येऊन अनुभव घेता येईल. तर चला, व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक शेअर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. भेटू अशात नवीन नवीन व्हिडिओ घेऊन पुढल्या ब्लॉगमध्ये.